प्रभोदय होता होता संजोदय का झाला। आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा। अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल। मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप। शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच। मायणी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक। आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध। गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा। तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघात संजय पाटलांच्या उमेदवारीनं चांगलीच रंगत येणार आहे। त्यांच्या उमेदवारीनं निवडणूक अतिशय अटीतटीची होणार आहे। गेल्या वर्षभरापासून तासगाव मतदारसंघात प्रभोदयाची चर्चा होती। तासगाव शहरात आणि मतदारसंघात सर्वत्र संजय पाटील गटाकडून प्रभोदयाचे पोस्टर्स लावण्यात येत होते। प्रभोदय म्हणजे माजी खासदार संजय पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील यांच्या राजकीय प्रवेशाची उद्घोषणा होती। आत्ताच्या विधानसभेला तेच लढणार होते। संजय पाटील गटाकडून त्यांच्याच उमेदवारीचे संकेत होते, पण रोहित पाटील यांच्या धास्तीनं संजय पाटील यांना स्वतः मैदानात उतरावं लागलंय। रोहित पाटलांच्या पुढं प्रभाकराचा निभाव लागणार नाही या विचारानंच संजय पाटलांना अजित पवारांनी मैदानात उतरवले। संजय पाटलांनी भाजपचा त्याग करत हातावर अजित पवारांचं घड्याळ नुकतंच बांधलंय। त्यांचा अर्ज भरण्यासाठी स्वतः अजित पवार येणार असल्याचं समजतंय। अजित पवारांनी तासगावची निवडणूक चांगलीच डोक्यात घेतलीय। संजय पाटील सलग 10 वर्ष खासदार राहिले आहेत, आताही ते खासदारकीला निवडून येतील आणि मग पुत्र प्रभाकरला विधानसभेच्या आखाड्यात उतरवण्याचा त्यांचा बेत होता। पण खासदारकीच्या निवडणुकीनं सारं चित्रच पालटलं। संजय पाटील यांना त्यांच्याच मतदारसंघात तब्बल 9,500 मतांनी पिछाडीवर राहावं लागलं। लोकसभेला त्यांचा पराभव झाला, त्यांना वाटतही नव्हतं असा त्यांचा पराभव झाला। जिल्ह्यात जत वगळता सर्वत्र त्यांची पिछेहाट होती। या पार्श्वभूमीवर संजय पाटील स्वतः लढणार असतील तरच उमेदवारी देऊ अशी अट घालत अजित पवार संजय पाटलांसाठी मैदानात उतरले। रोहित पाटील यांच्यासमोर प्रभाकर टिकणार नाही हे लक्षात आल्यानं शेवटी संजय पाटलांनाच युद्धाची शस्त्र उचलावी लागली आहेत, त्यांनाच मैदानात यावं लागलं आहे। त्यामुळं प्रभोदयाची वर्षभर हवा केली, पण प्रभोदय होता होता संजोदय झाला आहे। एका नवख्या पोरासमोर इतक्या ताकदीनं संजय पाटलांना उतरावं लागतंय ही गोष्टच बरंच काही सांगून जाणारी आहे। पण होता होता थांबलेल्या प्रभोदयाची आणि झालेल्या संजोदयाची चर्चा मात्र जोरात सुरू आहे।